आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। छत्रपती संभाजीनगर मधल्या सोयगाव तालुक्यात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करत असतात। पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाच्या झळांमुळे कापसाची वाढ खुंटलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अखेर चंद्रपूर मध्ये मॉन्सून दाखल झाला असून मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळालाय। तर आगामी काळात जर असाच पाऊस बरसला तर शेतकऱ्यांची चिंता मिटेल अशी भावना देखील व्यक्त होती आहे। विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाला आणखी 4 ते 5 दिवस वाट बघावी लागणार आहे। मात्र त्याआधी विदर्भात मॉन्सूनपूर्व पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। गेल्या 13 वर्षात पहिल्यांदाच विदर्भात मॉन्सून उशिराने पोहोचणार आहे। अद्यापही पेरणी योग्य दमदार पाऊस पडलेला नसल्याने अकोल्यातल्या पेरण्या रखडलेल्या आहेत। आता मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीचा कालावधी सुद्धा संपत आलेला आहे आणि त्यामुळे आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे। सरकारनं आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते आहे। गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली आहे। पेरणीच्या कामांना आता वेग आला असून शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर भंडारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। तापमान 42 अंशांवर गेल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झालेले होते, मात्र आता पावसाच्या आगमनानं त्यांना दिलासा मिळालाय। पालघरच्या पूर्व भागात पावसानं दमदार हजेरी लावलेली असून जव्हार मोखाडा भागात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। तर सुखद गारव्यामुळे नागरिक देखील आता सुखावलेले आहेत। शहापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली असून सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं। पावसाच्या आगमनानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली आहे। सिंधुदुर्गातल्या आंबोलीमध्ये पावसाअभावी पर्यटनाला मोठा फटका बसतोय। आंबोलीचं पर्यटन हे पावसावरच अवलंबून असतं, मात्र पाऊसच नसल्यानं आंबोलीतले धबधबे आता कोरडे पडलेत आणि याचा फटका इथल्या पर्यटनाला बसलेला आहे। त्यामुळे आता इथले व्यावसायिक मेटाकुटीला आलेत। पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरीला जाणाऱ्या बीडमधल्या ऊसतोड मजुरांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची अवस्था न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती। या कुटुंबाला शासनाकडून 1 रुपयाची सुद्धा मदत मिळालेली नव्हती, मात्र न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत सामाजिक न्याय विभागाचे राज्य आयुक्त प्रशांत नन्नावरे यांनी या कुटुंबांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। बीडमधल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी 15 जून ही अखेरची तारीख होती। अद्याप जिल्ह्यातल्या 50,662 विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे। वेळेत आधार प्रमाणीकरण न करणाऱ्या शाळेतल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर पगार कपातीची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत शिक्षण विभागानं दिल्यामुळे शिक्षकांची चिंता आता वाढलेली आहे। मनमाडमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसलेला आहे। मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदरडी धरणाची दुरावस्था झाल्याचं दाखवण्यात आलेलं होतं। धरणातल्या दगडाची पिंचिंग निघाल्यानं पाणी सुरक्षा भिंतीत झिरपत असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता पालिका प्रशासनाला जाग आलेली असून या पिंचिंगची दुरुस्ती सुरू झालेली आहे। अमरावतीच्या कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांना युरिया नाकारल्यामुळे ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी दुकानदाराला चोप दिलाय। कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया असून सुद्धा शेतकऱ्यांना युरिया नाकारल्यानं ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी राडा घातला। कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। परभणीमध्ये लंपीनं आता पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे। टाकळी नांदापूर गाव आणि परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसात 3 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झालाय। पशुसंवर्धन विभागाकडनं जिल्ह्यातल्या 90% अधिक जनावरांचं लसीकरण झाल्याचं सांगितलं जात आहे, मात्र लंपी पुन्हा एकदा आढळून येत असल्यानं पशुपालकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात जात पडताळणी समिती तसंच जिल्ह्यातल्या उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या 3 वर्षांचा आढावा घेतला गेलाय। जात प्रमाणपत्र देताना सामान्य माणसाची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, तसंच शासनाच्या नियमावलीचा अभ्यास करूनच जात प्रमाणपत्रांचं वितरण करावं अशा सूचना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी दिलेल्या आहेत। लातूरमधल्या सेंद्री सुनेगाव या गावानं अद्याप रस्ताच पाहिलेला नाही। या गावाला एसटीची सुविधा नाही। ग्रामस्थांनी अनेक वेळेला आंदोलनं केली, प्रशासनाला निवेदनं दिली, तरी सुद्धा ग्रामस्थांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे।
शासन आपल्या दारी अभियानाच्या जनजागृतीसाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने डिजिटल रथ तयार करण्यात आलेला आहे। या रथाचं उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं। पाटलांनी सेल्फी पॉइंट मध्ये फोटो काढत शासन आपल्या दारी या अभियानात सहभाग घेतला। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातल्या तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलिसांची चंद्रपूरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संयुक्त अभियान राबवण्याचं ठरवलं गेलं आहे। पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची ग्वाही देण्यात आलेली होती आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे। पुण्यातल्या निरगुडसर गावात निरगुडेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने सायकल बँक संकल्पना राबवली जाते। वाडी वस्तीवरनं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी या उद्देशाने ही संकल्पना राबवली जाते। विद्यार्थ्यांना सायकल मोफत मिळणार असून शिक्षण पूर्ण झाल्यावर ही सायकल संस्थेकडे जमा करावी लागणार आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शांतता समितीची बैठक झालेली आहे। आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आलेली आहे, त्या दिवशी जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये, शांतता कायम राहावी यासाठी ही बैठक घेतली गेली आहे। वसईच्या निर्मळ भुईगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरिष्ठ परिचारिका सुजाता पीटर तुस्कानो यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कोविड काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलेलं होतं, याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। दुधाच्या दरासाठी रयत क्रांती संघटनेनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। दुधाला देशी क्वार्टर इतका भाव मिळावा अशी याजब मागणी यावेळेला करण्यात आली आहे। मालेगाव शहरातल्या मुकुंदवाडीसह परिसरातल्या वस्ती आणि इतर ठिकाणी हलवण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। आवामी पार्टीच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढत थाळीनाद आंदोलन केलं। ज्या ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर होणार आहे त्या ठिकाणी सुविधाच नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। लातूरमधल्या उदगीर तालुक्याचं जिल्ह्यामध्ये रूपांतर व्हावं या मागणीसाठी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आसूड मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळेला उदगीर जिल्हा झालाच पाहिजे अशा घोषणा देखील दिल्या गेल्या। अतिक्रमणधारकांच्या न्याय हक्कांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम कायदा सामाजिक संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। गायरान अतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीची कायमपट्टी मिळावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांचं कौतुक केलंय, तर उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागलेली आहे। सामान्य माणसाला मोदींनी विकासात भागीदार केलं, मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर टीका झाली, ते मणिपूरला गेले नाहीत, मणिपूर सांभाळायला अमित शहा आहेत, तुम्ही मातोश्रीमधूनही बाहेर पडत नाही अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। मोदींनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विचार केला, मोदींमुळे आज ठिकठिकाणी विकास कामं पाहायला मिळत आहेत, आपण जे डोळ्यांनी पाहतो त्यावर विश्वास ठेवायला हवं असं मत खासदार उदयनराजेंनी व्यक्त केलं। हिंगोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी मार्गदर्शन केलंय। महाविकास आघाडीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला घेण्यासंदर्भात पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचं चव्हाणांनी यावेळेला स्पष्ट केलंय। बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हरवल्याची तक्रार सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली होती, त्यावर काहीतरी भांडवल करायचं म्हणून अशा तक्रारी केल्या जात असल्याचं पाटलांनी म्हटलेलं आहे। कार्यव्यस्ततेमुळे बुलढाण्याला जायला मिळालेलं नव्हतं, मात्र आठवड्याभरात तिथं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोहार चौफुली ते चिंतामणी पेट्रोल पंप या 33 कोटी 45 लाखांच्या रस्त्याचं भूमिपूजन झालं। त्यानंतर कामठवाडा इथं दबा बैठक झाली। या बैठकीला यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्यासह वाशिम लोकसभा मतदारसंघातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसमुळे विलंब होतोय, प्रभाग पद्धती संदर्भात कोर्टात केस सुरू आहे, त्यामुळे निवडणुका रखडल्यात, त्यामुळे उद्या निकाल आला तर उद्या निवडणुका होतील असा अंदाज असा आहे की ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकसभा आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीच्या सभामंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचा फोटो नसल्याची बाब लक्षात येताच हे बॅनर तातडीनं काढून टाकण्यात आलं। अचानक बॅनर काढून टाकण्यात आल्यानं कार्यकर्ते मात्र गोंधळून गेले।
शिवसैनिकांना जाणीवपूर्वक टार्गेट करून ईडीच्या धाडी टाकल्या जातात। चार पोलीस आले आणि शाखेत गेले म्हणजे आम्ही घाबरलो असं नाही, आम्ही ईडीला घाबरत नाही, इतर पक्षांच्याही शाखा आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा असं मत अंबादास दानवेंनी व्यक्त केलेलं आहे। संजय राऊत हे सकाळचा भोंगा म्हणून प्रसिद्ध आहेत, मीडिया समोर ते वात्रटपणे बोलत असल्याची टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेली आहे। खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला असून मंत्री गुलाबराव पाटलांनी त्याला प्रत्युत्तर दिलाय। आरोप करणं हे राऊतांचं कामच आहे, मात्र आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुढे यावं असं आव्हान गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलाय। उद्धव ठाकरे भाषण करून मातोश्रीत जाऊन बसलेत, आता ते सहा महिने बाहेर येणार नाहीत असा खोचक टोला मंत्री संदीपान भुमरेंनी लगावला, तर सत्तेचा प्रयोग फसल्यास गोळी मारून घेऊ असं शिंदे म्हणालेच नव्हते असंही भुमरे म्हणाले। भूमिपूजनाच्या वेळेला झालेल्या वादानंतर खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर उदयनराजे फडणवीसांच्या गाडीतनं रवाना झाले तर शिवेंद्रराजे स्वतंत्रपणे रवाना झाले। भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या वारकऱ्यांचं दर्शन घेण्याचं आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं, भक्तीसागरात मन प्रसन्न झालं अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली। बीडच्या परळीमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, ज्यामध्ये एक जण ठार झालाय तर काही जण जखमी झालेत। लग्न सोहळ्यात किरकोळ कारणावरनं वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला। दिवसा ढवळ्या परळी शहरात मारहाणीत एकाचा जीव गेल्यानं कायदा सुव्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बीडमधल्या शिरूर पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्याला 5,000 लाच घेताना रंगेहात पकडलं गेलंय। अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। गोंदिया नगरपरिषदेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाट टाकली। यावेळेला नगररचना विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिकाला 80,000 लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। या लिपिकाच्या विरोधात गोंदिया पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीड शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणात 162 वऱ्हाडी मंडळी विरोधात गुन्हा दाखल झालाय। यात मुलगा आणि मुलीच्या आईवडिलांसह इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल झालाय। बीडमधल्या खडकपुरा भागात ही कारवाई झाली आहे। बुलढाण्याच्या खामगाव जवळच्या चिखली रस्त्यावरील अंकुर कृषी केंद्राचं गोदाम फोडत सोयाबीनच्या कट्ट्याची चोरी झालेली होती। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून चोरी केलेले सोयाबीनचे कट्टे सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। जळगावातल्या वरणगाव पोलिसांनी उंटाच्या तस्करीचा प्रकार उघडकीला आणलाय। ट्रकसह 12 उंट पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यातील एक उंट मृतावस्थेत आढळला। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। लातूरमधल्या कॉफी शॉप्सवर जिल्हा प्रशासनानं निर्बंध लावले। कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या, त्यामुळे कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही, सीसीटीव्ही अनिवार्य असेल असे आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतनं अटक करण्यात आलेली आहे। दर्शना आणि राहुल 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते। परीक्षेपूर्वी राहुलनं संबंध तोडले, मात्र ती अधिकारी झाल्यावर राहुल लग्नासाठी मागे लागला। मात्र दर्शनाचं दुसऱ्या मुलासोबत लग्न जमत असल्यानं त्यानं दर्शनाची हत्या केल्याचं समोर येत आहे। दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेच्या विरोधात दर्शनाच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आमच्या दर्शनाचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या, आमच्या मुलीप्रमाणे इतर कोणत्याही मुलीचा जीव जाऊ नये असं दर्शनाच्या कुटुंबियांनी म्हटलंय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान हाणामारीचा प्रकार समोर आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांचं दालन असलेल्या 5व्या मजल्यावर एका शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे। विरोधी पक्षकाराच्या वकिलानं दमदाटी करून मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय, तर स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा वकिलांनी केलाय। सांगलीतल्या विटा पोलीस ठाण्याचे अधिकारी सकाळी सकाळी सायकलवरनं गस्त घालताना दिसतायत। व्यायाम आणि त्यासोबतच गुन्हेगारीला आळा असे दोन्ही हेतू याद्वारे साध्य होताना दिसतायत। पुण्याच्या लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांची गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे। त्यांना निरोप देताना पोलीस ठाण्यातले कर्मचारी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। गजानन पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना निरोप दिला गेला, तर त्यांच्या जागी आलेल्या विश्वजीत काईगडे यांचंही पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आलं।
वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पावर विदेशी फ्लेमिंगो पक्ष्यांचा मुक्काम वाढल्यानं पक्षीमित्र आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरवर्षी फ्लेमिंगो मार्च आणि एप्रिल महिन्यात एकबुर्जी प्रकल्पावर थांबतात, मात्र यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत हे फ्लेमिंगो या प्रकल्पावर मुक्कामी आहेत. मॉन्सून लांबल्यानं पुढचे काही दिवस या फ्लेमिंगोंचा मुक्काम देखील वाढणार आहे. आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.